वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल ज्या जाहिराती आलेल्या आहेत त्या संदर्भात आणि एक दोन दिवसामध्ये प्राधान्यक्रम येणार आहे नेमके उद्यापासून प्राधान्यक्रम सुरू होणार आहेत का आणि ॲक्च्युली खरी परिस्थिती काय आहे आणि शिक्षक भरती संदर्भात खूप महत्वाच्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याबाबत बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ मिस करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला वा सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि विशेष म्हणजे शिक्षक भरती किती पदांसाठी होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत सगळ्यात अगोदर पहिली जी गोष्ट आहे ती आहे सर्व जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या आहे मग त्या जिल्हा परिषदेच्या असतील महानगरपालिकेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील किंवा खाजगी शैक्षणिक संस्थेच्या असतील त्याच्यामध्ये एडेड अनएडेड आणि पार्शली एडेड ठीक आहे सगळ्या प्रकारच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे म्हणजे त्याची जी कार्यवाही आहे किंवा जाहिराती जी जा आहे आता इथून समोर कोणत्याही एक कोणत्याही प्रकारची एखाद्या संस्थेला वाटलं किंवा एखाद्या महानगरपालिका किंवा नगरपालिकेला वाटलं की आपली जाहिरात पवित्र पोर्टलवर द्यायची तर ती आता देता येणार नाही त्याची मुदत संपलेली आहे ठीक आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे कि किती जाहिराती ज्या आहे किंवा किती जिल्हा परिषद अशा आहेत की ज्यांनी स्वतःची जाहिरात पवित्र पोटर दिलेली आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या कमेंट्स होत्या की आमच्या जिल्ह्याचे आमची जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे का उदाहरणार्थ समजा संभाजीनगर असेल किंवा बाकीचे ज्या जिल्हे आहेत त्यांच्या जाहिराती पवित्र पोटर आलेल्या आहेत का प्रत्येक उमेदवाराला वाटतं की आपल्या स्वतःच्या जिल्ह्याची जाहिरात आलेली आहे किंवा नाही तर त्या संदर्भात माहिती अशी मिळते की जिल्हा परिषदे या एकूण ज्या छत्तीस जिल्हा परिषद आहेत त्यांच्या सर्वांच्या जाहिराती आलेल्या आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे तुम्ही असं नाही म्हणायचं की बा या जिल्ह्याचा समावेश नाही आहे प्रत्येक तुम्य जिल्ह्याच्या जागा ज्या आहेत जा uh, पवित्र पोर्टलवर आलेल्या आहे त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचं आहे की स्वतःच्या जिल्ह्यामधल्या जागा आल्या किंवा नाही हे तुम्हाला केव्हा दिसेल ज्यावेळेस जाहिराती येतील आणि तुम्हाला जाहिराती दिसतील तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामधल्या सुद्धा जाहिराती ज्या आहे पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत पुढची महत्वाची अपडेट जी आहे अशी आहे बघा जिल्हा परिषदेचा एकूण आकडा जो आहे किंवा जिल्हा परिषदेची एकूण पदसंख्या किती आहे पवित्र पोर्टलवर आलेली तर ती तेरा हजारच्या आसपास आहे म्हणजे तेरा हजाराच्या आसपास जी आहे जिल्हा परिषदेच्या जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत नंतर याच्यामध्ये याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत ते सुद्धा सांगणार आहे मी समोर बघा खाजगी शैक्षणिक संस्थाचं जे चित्र आहे ते कशा प्रकारचं आहे तर खाजगी शैक्षणिक संस्थेच्या आतापर्यंत अकराशे त्र्याण्णव संस्था अशा आहेत ज्यांनी स्वतःची जाहिरात पवित्र पोर्टलवर दिलेली आहे नंतर आता एकूण जर आकडेवारी बघितली आपण किंवा एकूण खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जागा किती येणार आहे पवित्र पोर्टलवर त्या जवळपास चार ते पाच हजार जागा अपेक्षित आहे किंवा चार ते पाच हजार जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येणार आहे चार ते पाच हजार जागा पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत नंतर त्याच्यामध्ये आता बघा रयत शिक्षण संस्था जी आहे ती तर आलेली आहे शिवाजी शिक्षण संस्था जी आहे अमरावती ती सुद्धा पवित्र पोर्टलवर त्यांच्या जाहिराती ज्या आहेत अपलोड झालेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत बाकीच्या ज्या संस्था आहेत मोठमोठ्या त्यांच्या मात्र जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टल आलेल्या आहेत किंवा नाही हे आपल्याला ज्यावेळेस जाहिराती दिसतील तर त्यावेळेस आपले हे चित्र स्पष्ट होईल नंतर महत्वाची गोष्ट जी आहे बघा आता काय करण्यात आलंय की मागचा जो दिवस होता म्हणजे मा कालची तारीख होती समजा तीन तारीख आणि आजची तारीख आहे चार तारीख तर तीन आणि चार तारखेला जे आहे तर जाहिराती ज्या आहेत रिव्यू केलेल्या आहेत किंवा रिव्यू करण्यात आलेल्या आहेत जाहिरातींना आणि असं समज समजतं किंवा असं अपडेट आतापर्यंत आली आहे समझ, समझ आता की उद्यापासून म्हणजे पाच तारखेपासून सोमवारपासून पवित्र पोटदर प्राधान्यक्रम सुरू होणार आहेत म्हणजे जाहिराती आणि प्राधान्यक्रम जाहिराती आणि प्राधान्यक्रम एकत्रच येणार आहे त्याच्यामुळे जाहिराती कधी पाहायला मिळणार तर सोमवारी आणि प्राधान्यक्रम सुरू होणार कधीपासून तर सोमवारपासूनच प्राधान्यक्रम सुरू होणार त्याच्यामुळे जे आहे जर समजा सोमवारी चान्स एनी चान्स समजा नव्याण्णव टक्के चान्सेस आहे की सोमवारी जी आहे जाहिराती आपल्याला दिसतील किंवा प्राधान्यक्रम सुरू होतील पण जर समजा नाईन्टी नाईन पर्सेंट जर समजा असं झालं शक्यता की सोमवार येणार आहे पण जर काही कारणास्तव जर काही डिले झाला त्याच्यामध्ये अधिकारी वर्गाकडून किंवा अधिकारी वर्गाकडून जर समजा सांगण्यात आलं की थोडंफार अजून आम्हाला हे पाहिजे किंवा किंवा सोमवारी ग्रीन सिग्नल नाही मिळाला तर मात्र मंगळवारपर्यंत जे जा आहे जाहिराती पवित्र पोटलवर येणार आहे म्हणजे त्याच्यामुळे आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की उद्यापासून म्हणजे सोमवारपासून प्राधान्यक्रम किंवा जाहिराती पवित्र पोर्टलवर येणार आहे आणि प्राधान्यक्रम सुरू होण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे प्राधान्यक्रम देण्यासाठी किती दिवस दिला जाणार आहे तर प्राधान्यक्रम देण्यासाठी मोजके जवळपास मोजके दिवस असणार आहे दहा दिवसाचा कालावधी प्राधान्यक्रम देण्यासाठी मिळू शकतो Uh, कारण की uh, पुढची जी हे आहे पुढच्या ज्या तारखा आहेत त्या पुढच्या फेब्रुवारी महिना जो आहे फेब्रुवारी महिन्याचे काही दिवस आणि नंतर मार्च महिना मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते त्याच्यामुळं मोजके दिवस दिला जाऊ शकतात प्राधान्यक्रम देण्यासाठी आणि शिक्षक भरती जी आहे ती लवकरात लवकर व्हावी त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आता नंतर जे आहे uh, काही जाहिराती ज्या आहेत उदाहरणार्थ समजा मुलांचा हा uh, uh, पण प्रश्न होता की जाहिराती ज्या आहेत खाजगी uh, संस्थे शिक्षण uh, संस्थेच्या जाहिराती uh, वेगळ्या uh येतील नंतर जिल्हा परिषदेच्या जाहिराती वेगळ्या येतील नंतर महानगरपालिका नगरपालिकेच्या जाहिराती वेगळ्या येतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व जाहिराती ज्या आहेत मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांच्या जेवढ्या जाहिराती आहे तर त्या सगळ्या जाहिराती उमेदवाराला एकत्रच दिसणार आहे एकत्रपणे तुम्हाला सर्व जाहिराती दिसणार आहे म्हणजेच सर्व जाहिराती एकत्रपणे पवित्र पोटवर येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या लॉग इनला त्या सगळ्या सगळ्या दिसणार आहेत जिल्हा परिषदेच्या असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील किंवा खाजगी शैक्षणिक संस्थेच्या असतील नंतर आता जाहिराती जी आहे जाहिराती इतके दिवस आता समजा काल आणि परवामध्ये कोणती कोणती तयारी करण्यात आली म्हणजे तीन तारखेला किंवा चार तारखेला काय करण्यात आलं होतं जाहिरातीमध्ये तर काय आलं होतं बघा काही जाहिरातींमध्ये दुरुस्त्या होत्या त्या दुरुस्त्या करणं बाकी होत्या आणि मी अगोदर जसं सांगितलं की काही जाहिराती रिव्ह्यू करणं बाकी होतं की जाहिराती व्यवस्थित आहे किंवा नाही कारण की जाहिराती आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करता येणार नव्हता त्याच्यामुळे जाहिरातींना रिव्ह्यू करणं होतं आणि जाहिरातीमध्ये दुरुस्त्या होत्या ती कार्यवाही जी आहे आता मात्र अंतिम झालेली आहे म्हणजे आता कोणत्याही प्रकारची अडचण झालेली नाही नंतर जे आहे किती जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे तर सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार अशी माहिती मिळते की बावीस तेवीस हजाराच्या आसपास जे आहे शिक्षक भरती होणार आहे सुरुवातीला सुद्धा वाटलं होतं आपल्याला की तेवीस हजारपेक्षा जास्त जे आहे पदसंख्या येऊ शकते किंवा तीस हजारपर्यंत शिक्षक भरती व्हायला पाहिजे होती पहिल्या टप्प्यामध्ये पण मात्र इथं जेवढ्या जागा आतापर्यंत अपलोड झाल्या आपण बघितलं असं चित्र कसं होतं की सुरुवातीला जे आहे संच मान्यता असेल नंतर बिंदू नामावली हो नंतर रोस्टर नंतर पुन्हा अजून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जागा नंतर त्याच्यामध्ये बिंदू नामावली हो काही काही जिल्हा परिषदांची होती काही जिल्हा परिषदांची नव्हती खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या काही इच्छुक होत्या काही इच्छुक नव्हत्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जागा ज्या आहेत कमी प्रमाणात तरी सुद्धा आलेल्या आहेत जास्त प्रमाणात येऊ शकत होत्या महानगरपालिका नगरपालिकेच्या सुद्धा जागा ज्या आहेत जेवढ्या पाहिजे तेवढ्या यायला पाहिजे आल्या नाही आहेत जास्त जागा येऊ शकत होत्या महानगरपालिका नगरपालिकेच्या त्याच्यामुळे जे आहे आपल्याला माहिती आहे की ही जी आकडेवारी आहे बावीस तेवीस हजारची जागा जागांची जी आकडेवारी आहे ही सुद्धा कशा प्रकारे आलेली आहे हे आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे एवढी जी संख्या आहे बावीस तेवीस हजार एवढी सुद्धा भरपूर आहे कारण की बावीस तेवीस हजार जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे ही शिक्षक भरतीची एकूण आकडेवारी आहे किती जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे तर बावीस तेवीस हजार जागांसाठी शिक्षक भरती होणार आहे नंतर आता याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या किती जागा आहेत जास्तीत जास्त प्रश्न हाच आहे मुलां की मुलांचं विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा जास्त पाहिजे कारण की जर समजा ज्या ठिकाणी तुमचं फक्त टेस्ट परीक्षेचे गुण जे आहेत ते बघितल्या जाणार आहे आणि मेरिटनुसार तुमचा नंबर लागणार आहे तर त्यावेळेस विदाऊट इंटरव्ह्यूच्या यामधल्या जागा ज्या आहेत जवळपास सोळा ते सतरा हजार जागा अशा आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत ही आनंदाची बातमी आहे की याच्या याच्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू देण्याची गरज नाही किंवा मुलाखत देण्याची गरज नाही बाकीची ज्या जागा आहेत पाच सहा हजार किंवा चार पाच हजार बाकीच्या जागा आहेत त्या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या आहेत आणि विशेष म्हणजे काही खाजगी शैक्षणिक जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या मुलाखती घेतात त्याच्यामुळे मुला मात्र त्याच्या जा जागा जा आहेत त्यासाठी तुम्हाला मुलाखत द्यावी लागणार आहे म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या सोळा ते सतरा हजार जागा जा येणार आणि खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्या चार ते पाच हजार जागांचा जा समावेश याच्यामध्ये असणार आहे नंतर आता एक गोष्ट आहे की एस टी प्रवर्गाचे जे उमेदवार होते त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा एसटी प्रवर्ग आणि खास करून एन टी प्रवर्ग सुद्धा मी आता एस टी प्रवर्गाबद्दल बोलतो एस टी प्रवर्गाचं जे आहे तुमची ऑफलाईन भरती सुरू होती म्हणजे शिक्षक भरती सुरू होण्या अगोदर जे आहे एस टी प्रवर्गाची जी पेस एस टी पेसा जी आहे त्यांची भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनं सुरू होती त्याच्यामुळे जे आहे तर इथं पवित्र पुटलं जागा ज्या आहेत एस टी प्रवर्गासाठी कमी दिसत आहेत हे त्याचं सगळं खरं कारण आहे नंतर वर्ग एक ते साठी किती जागा येणार आहे तर वर्ग एक ते पाचसाठी जागा ज्या आहेत सहा ते सात हजार येणार आहे मराठी मिडियमसाठी नंतर इंग्रजी मिडियमसाठी किती जागा येणार आहे तर अगोदर जी शक्यता होती ती पंचवीसशेच्या आसपास जागा पवित्रपुटला आलेल्या होत्या त्यातल्या आठशे जागा ज्या आहेत त्या जे पद आहे साधन व्यक्तीचं त्याच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे मात्र सतराशे अठराशेच्या आसपास जागा ज्या आहेत इंग्रजी माध्यमाची येऊ शकतात उर्दू माध्यमाच्या जागा ज्या आहेत ते पंधराशेच्या पंधराशे ते अठराशे दरम्यान येऊ शकतात मॅथ आणि सायन्सच्या जागा चार ते पाच हजार येणार आहे नंतर भाषा किंवा भाषामध्ये मध्ये वे, वेगवेगळ्या वे ज्या भाषा आहेत भाषा विषयासाठी किती जागा येणार आहे ते चारशे पाचशे जागा ज्या आहेत भाषा विषयासाठी येणार आहे आणि सोशल सायन्सच्या जागा मोजक्या असणार आहे जवळपास तीनशे ते पाचशेच्या आसपास ज्या आहेत सोशल सायन्सच्या जागा जा� येऊ शकतात आता नंतर जे आहे वर्ग नऊ आणि वर्ग नऊवी ते दहावी आणि वर्ग अकरावी बारावीसाठी तीन ते चार हजार जागा येण्याची श दाट शक्यता आहे म्हणजे तीन ते चार हजार जागा ज्या आहेत त्या फक्त वर्ग नऊ ते दहा आणि अकरावी बारावीसाठी असणार आहे अकरावी बारावीसाठी स्पेशली प्रत्येक विषयासाठी जागा असणार आहे आणि अकरावी बारावी तुम्हाला माहित आहे प्रत्येक म्हणजे वर्ग नऊ दहाच्या जागा असतील किंवा अकरावी बारावीच्या ज्या जागा असतील त्या शक्यतो खाजगी व्यवस्थापना ज्या असतात त्यांच्याच असतात त्याच्यामुळं त्या जागा खूप साऱ्या नसतात की पन्नास पदं शंभर पदं अशा नसतात त्या जागा सात पंधरा वीस दहा बारा दोन चार आठ अशा प्रकारे असतो त्याच्यामुळे त्या जागा ज्या आहेत विषयानुसार असतात आणि त्या जागा थोड्या मोजक्या असतात आणि ज्याप्रमाणे पाहिजे समजा त्याप्रमाणे आहेत मी तुम्हाला जी आकडेवारी सांगितली ती म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं की तीन ते चार हजाराच्या आसपास जे आहे खाजगी शैक्षणिक संस्था म्हणजे सॉरी नऊ ते वर्ग नऊ ते दहा आणि आकडे बाराच्या जागा येणार आहेत नंतर आता एक गोष्ट इथं क्लिअर करून घ्या की तुम्हाला जे समजा प्राधान्यक्रम येणार आहे किंवा जाहिराती येणार आहे ते कशानुसार येणार आहे तर सगळ्यात अगोदर था पहिली गोष्ट लक्षात ठेवा कोणत्या समजा जेवढे अभिगतधारक व्हिडिओ बघतायत किंवा जेवढे अभिगतधारक आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे की तुम्ही दहावीपर्यंत शिक्षण कोणत्या माध्यमातून घेतलेलं आहे उर्दू माध्यमातून मराठी माध्यमातून किंवा सेमी इंग्रजीमधून किंवा मराठी मीडियम इंग्रजी मिडियम किंवा उर्दू माध्यम किंवा सेमी इंग्रजी तुम्ही नेमकं दहावीचं माध्यम कोणतं होतं तुमचं त्यानुसार तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे आणि किंवा मग तुमचं डी एड किंवा बी एड इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये झालेलं आहे किंवा उर्दूमध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यानुसार तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो की इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत किंवा सेमी इंग्रजीसाठी कोण पात्र आहे हा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की इंग्रजी माध्यमाच्या ज्या जागा आहेत किंवा सेमी इंग्रजीच्या जागा आहेत त्यासाठी कोण पात्र आहे तर जसं मान्य शालेय शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांनी जे परिपत्रक काढलं होतं किंवा प्रसिद्धीपत्र काढलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की इंग्रजी माध्यम किंवा सेमी इंग्रजीच्या ज्या जागा आहेत त्या ज्यांचं डी एड इंग्लिश मिडियममधून झालेलं आहे त्यांच्यासाठीच त्या जागा आहेत नंतर मेरिट कसं राहणार तर मेरिट जे आहे मेरिट कमी जास्त राहू शकतं म्हणजे जर बोलायचं जर झालं तर ओपनचं जे मेरिट आहे ओपनचं मेरिट जास्त जाऊ शकतं सोशल सायन्सचं मेरिट जास्त जाऊ शकतं पण बाकीचं जे मेरिट आहे की कास्टचं मेरिट जे आहे खूप कमी राहणार आहे की कास्टचं मेरिट शंभरच्या आज सुद्धा येऊ शकतं आणि काही कास्टचं मेरिट जे आहे म्हणजे थोडंफार कमी राहील पण शक्यतो एक गोष्ट क्लिअर आहे की ओपनचं मेरिट जे आहे जास्त राहणार आहे कारण की सगळ्या कास्टचे उमेदवार जे आहेत ओपनमध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळं ओपनचं मेरिट जे आहे ते जास्त राहील आणि काही की कास्टचं मेरिट, कास्ट मेरिट, मेरिट कमी राहील काही काही कास्ट अशा आहेत की ज्यांचं मेरिट जे आहे खूप कमी राहणार आहे मेरिट जे आहे कमी जास्त राहणार आहे यावर्षी आता नंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे प्राधान्यक्रम आणि जाहिराती जी आहे ते कशानुसार येणार किंवा कशा, कशा प्रकारे येणार आता एक गोष्ट क्लिअर तुम्हाला एक गोष्ट माहीत असू द्या की तुमचं क्वालिफिकेशन किती आहे नंतर तुमची कास्ट कोणती आहे नंतर तुमचं मीडियम कोणतं होतं नंतर तुमचं प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं डी एड आहे की बी एड आहे आणि नंतर तुमचं टी ई टी कोणत्या कोणता पेपर आहे पेपर एक आहे किंवा पेपर दोन आहे यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम किंवा जाहिराती दिसणार आहे ही गोष्ट तुम्ही नोंद करून ठेवा किंवा या गोष्टीची काळजी घ्या की आपलं क्वालिफिकेशन काय आहे आणि आपण कोणत्या प्रकारची कास्ट आहे आपली मीडियम काय आहे आणि आपलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन कोणतं आहे डीएड आहे का बीएड आहे त्याच्यानुसार आपल्याला जागा येणार आहे ठीक आहे आता प्राधान्यक्रम संदर्भात नवीन एक सूचना जी आहे नवीन एक माहिती आहे की उद्याच्या तारखेमध्ये प्राधान्यक्रम जर सुरू होतील तर उद्याच्या तारखेमध्ये पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम संदर्भात एक नवीन सूचना आहे सूचना येणार आहे त्या सूचनेमध्ये काय असणार आहे बघा प्राधान्यक्रम कसे द्यायचे आणि जाहिराती कशा बघायच्या आता त्यात थोडक्यात अशी माहिती आहे की जाहिराती आल्या समजा तर जाहिराती आल्यानंतर प्रिफरन्स जनरेट कसे करायचे प्रिफरंट असं प्रिफरन्स असाइन कसे करायचे आणि नंतर त्यांना लॉक कसं करायचं म्हणजे प्रिफरन्स आल्यानंतर प्रिफरन्स जनरेट करणे आणि प्रिफरन्स जे आले ते त्यांना लॉक करणे ही सुविधा जी आहे किंवा कशाप्रकारे करायची या संदर्भात तुम्हाला सूचना दिल्या जाणार आहे जाहिराती आल्यानंतर घाई गडबड न करता जाहिराती आल्यानंतर अगोदर ज्या सूचना आहेत त्या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहे प्रत्येक अभिधारकाला सांगतोय की जेवढ्या सूचना पवित्र पोर्टलवर आता येतील उद्याच्या तारखेमध्ये किंवा आजच्या तारखेमध्ये तर पवित्र पोर्टलवर जाहिराती संदर्भात किंवा प्राधान्यक्रम संदर्भात सूचना आल्या तर सगळ्यात अगोदर तुम्ही त्या ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचून घ्या जेणेकरून जाहिराती किंवा प्राधान्यक्रम देताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि प्राधान्यक्रम योग्य पद्धतीने देता येईल ठीक आहे आता नंतर जे आहे ते आहे जाहिराती संदर्भात एक महत्वाची माहिती मिळते की जाहिरातीचं काम जे जा आहे पूर्ण झालेलं आहे किंवा जाहिरातीची तयारी पूर्ण झालेली आहे कोणत्या एक क्षणी जे आहे आपल्याला पवित्र पोर्टलवर जाहिराती बघायला मिळू शकतात फक्त आता एक गोष्ट आहे की ग्रीन सिग्नल मिळण्याची वाट आहे म्हणजे किंवा आयुक्त साहेब जे आहेत किंवा आयुक्त कार्यालयामार्फत जे आहे आता कोणत्या प्रकारची अपडेट समोर येते लवकरात लवकर की तिथून जे आहे केव्हा ग्रीन सिग्नल मिळणार आहे किंवा या तारखेपासून आता उपलब्ध करून त्या सुविधा विद्यार्थ्यांना त्याच्यामुळे जे फक्त तीच वाट बघणं सुरू आहे ज्या वेळेस आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला की आयुक्त कार्यालयामार्फत किंवा जर समजा पवित्र पोर्टल साईटवर सूचना आल्या लगेच प्राधान्यक्रम सुरू होऊ शकतात आजही होऊ शकतात उद्याच्या तारखेमध्ये सुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे मी काय सांगितलंय जाहिरातीची तयारी पूर्ण झालेली आहे फक्त ग्रीन सिग्नल मिळण्याची वाट आहे नंतर जे आहे उर्वरित जाहिराती ज्या आहेत त्याच्या संदर्भात काय म्हणजे आता समजा बावीस तेवीस हजार पदांसाठी शिक्षक भरती झाली पण मग बाकीची जी पदसंख्या सदुसष्ट हजार पदरिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या संदर्भात काय माहिती मिळते तर माहिती अशी आहे जेवढ्या जिल्हा परिषद आहेत आणि त्यांच्यामध्ये जी रिक्त संख्या आहे म्हणजे आतापर्यंत ऐंशी टक्के पद भरतीसाठी मान्यता होती त्यातले दहा टक्के कपात करण्यात आली सत्तर टक्के पद भरतीसाठी मान्यता होती सत्तर टक्के काय पैकी कॅकी जाहिराती ज्या आहेत पवित्रपट आलेल्या आहेत काही जागा पवित्रपूर्व आलेल्या आहेत म्हणजे या भरतीमध्ये काही जागा भरल्या जाईल पण ज्या उरलेल्या जागा आहेत त्या पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे म्हणजे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आता आल्या नाहीत कशावर पवित्रपटूला आलेल्या नाहीत त्यांच्या जागा नंतर महानगरपालिका नंतर नगरपालिका ज्या राहिलेल्या होत्या त्या नंतर गैरहजर या भरतीमध्ये जे विद्यार्थी समजा गैरहजर आलेले आहेत किंवा जे जाणार नाहीत गैरहजर राहतील नंतर जे आपात्र ठरतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आणि नंतर जे अराखीव आहेत अराखीव जागा ज्या आहेत या सगळ्या जागा म्हणजे एखाद्या काचच्या जागा जर समजा राखीववर आल्या त्या काचे उमेदवारच भेटले नाही या भरतीमध्ये सुद्धा तर अशा ज्या जागा आहे या उर्वरित जागा पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहेत नंतर आता तिसरी टेट म्हणजे आता पहिली डेट झाली दोन हजार सतराला दुसरी टेट झाली दोन हजार बावीस मध्ये आणि आता तिसरी टेट होणार आहे का तर तिसरी टेटबद्दल अपडेट अशी मिळते की तिसरी टेट मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तिसरी टेट जी आहे शिक्षक अभिगत आणि बुद्धिमत्ता चाचणी ती होणार आहे आणि या वर्षाच्या शेवटी शेवटी जी आहे होऊ शकते नंतर डॉक्युमेंट जे आहे मला स्पेशली तुम्हाला सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि नंतर जे आहे तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केलेला आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जे डॉक्युमेंट पवित्र पोर्टलवर अपलोड केलेले आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असले पाहिजे जर तुमच्याजवळ एकही डॉक्युमेंट नसेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही अपात्र होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे जर तुमची निवड झाली आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशनसाठी बोलवलं तर त्यावेळेस तुम्ही आतापासूनच तुमचे स्वतःचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तयार असू द्या कारण की त्यावेळेस अपात्र होण्याची शक्यता तुमची नाही नसल्यासारखी राहते जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स आहे सर्व सर्व तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता राहणार नाही त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित बघून ठेवा कारण की खूप कमी दिवस आहे कमी दिवसामध्ये निवड यादी प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामुळेच ज्याही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर होईल जर एका महिन्याच्या आतमध्ये जर डॉक्युमेंट साठी तुम्हाला बोलण्यात आलं म्हणजे निवड अधिक प्रश्न झाली एका महिन्याच्या आत आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तर त्यावेळेस तुमच्यावर सर्व डॉक्युमेंट असले पाहिजे त्याच्यामुळे ते डॉक्युमेंट गोळा करून ठेवा किंवा व्यवस्थित बघा नंतर आता कोणाला जाहिराती किंवा प्राधान्यक्रम मिळणार नाही आता उद्या अशा काही काही मुलं राहणार आहेत की जे आता म्हणतील सर आम्हाला प्राधान्यक्रम मिळाले नाही याच्या मागचं कारण काय आम्ही तर असं केलं होतं तसं केलं होतं तर त्या संदर्भात सांगतोय की ज्यांनी टी टी फ्रॉडमध्ये ज्यांचं नाव आहे ज्यांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टफय केलेला नाही ज्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं नाही ज्यांनी टेट परीक्षा दिलेली नाही किंवा ज्याने दोन तीन वेळेस टेट परीक्षा दिलेली आहे आता याच्या मागचा उद्देश काय ते सांगतो मी मागच्या वेळेस मी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस थोडं काही विद्यार्थ्यांना संभ्रम झाला होता कसा बघा मी कशा जर सांगतोय ही जी परीक्षा आहे ना दोन हजार बावीसची ची टेट परीक्षा ही परीक्षा सांगतोय मी ही परीक्षा काय काही विद्यार्थ्यांनी दोन वेळेस दिली काही विद्यार्थ्यांनी तर हद्द केली तीन वेळेस परीक्षा दिली हीच परीक्षा दोन हजार बावीसची ची दोन हजार सतराची जी झालेली परीक्षा होती त्याच्याबद्दल बोलत नाही मी ही जी नवीन परीक्षा आहे दोन हजार बावीसची ची ती परीक्षा काय की उमेदवारांनी दोनदा दोनदा तीनदा तीनदा परीक्षा दिली हॉल तिकीट किंवा याच्यानुसार तर त्यावेळेस असे उमेदवार जे आहेत यांना प्राधान्यक्रम दिसणार नाही आणि फक्त जे टी टी फ्रॉडमध्ये होते आणि जे ज्यांनी न्यायालयानं सांगितलं होतं की यांना मुदत द्या यांनी यांना उपलब्ध करून द्या सुविधा फक्त अशाच उमेदवारांना प्राधान्यक्रम दिसणार आहेत नंतर चुकीचे प्राधान्यक्रम किंवा चुकीचे प्राधान्यक्रम जे आहे ते देऊ नका आणि योग्य प्राधान्यक्रम तुम्हाला जे आहे सगळ्यात महत्वाचं काय असणार इथून समोर की शिक्षक भरती तर सुरू आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पाहता असा आहे की प्राधान्यक्रम योग्य प्रकारे कसे द्यायचे जेणेकरून आपली चुकी होणार नाही त्या संदर्भात एकम करा त्या संदर्भात जे आहे प्राधान्यक्रम योग्य प्रमाणे कसे द्यावे चुकीचे प्राधान्यक्रम कसे टाळावे प्राधान्यक्रम देताना कोणकोणती काळजी घ्यावी या संदर्भात मात्र तुम्हाला लवकरात लवकर जे आहे तुम्ही तुमची शहानिशा करून घ्या किंवा योग्य प्रकारे मार्गदर्शन घ्या कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला हे माहीत पाहिजे की प्राधान्यक्रम कसे द्यायचे ऐन वेळेवर तुमच्याकडून असं नाही झालं पाहिजे की तुम्हाला प्राधान्यक्रम कसे द्यायचे कसे बघायचे जाहिराती कशा बघायची आणि कसे कसे प्राधान्यक्रम द्यायचे हे तुम्हाला समजणार नाही त्याच्यामुळे जे आहे आतापासूनच प्राधान्यक्रम कसे द्यायची कशी नाही द्यायची जाहिराती कशा बघायच्या या संदर्भात माहिती घेणं सुरू करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे याच्यामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि खाजगी शैक्षणिक संस्थेचा समावेश आहे जाहिरातीमध्ये त्याच्यामुळे योग्य पद्धतीनं प्राधान्यक्रम द्या की आपल्याला पहिले जिल्हा परिषदेला जायचं का नंतर खाजगीला जायचं का नंतर महानगरपालिका नगरपालिकेला जायचं का म्हणजे सुरुवातीला आपण कशाला प्राधान्य देणार आहे जिल्हा परिषदला महानगरपालिका नगरपालिकेला किंवा खासगीला तर माझं असं सजेशन राहणार आहे की सगळ्यात अगोदर तुम्ही जिल्हा परिषदला प्राधान्य द्या नंतर महानगरपालिका नगरपालिकेला द्या आणि नंतर जे आहेत खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना द्या त्याच्यामध्ये सुद्धा पहिले अनुदानित जे आहे त्यांना द्या नंतर ज्या पार्शली एडेड आहेत त्यांना द्या आणि नंतर अनएडेड त्यांना द्या ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे भरती जी आहे आचारसंहिते पूर्वी होणार का तर भरती प्रक्रिया आचारसंहिता होणार फक्त जे आहे भरती प्रक्रियेची भरती प्रक्रियेच्या संदर्भात निवड यादी आचारसंहिता लागेल फक्त नियुक्ती जी मिळणार आहे तर नियुक्ती आपल्याला आचारसंहिते पूर्वी मिळेल जर समजा वेळ लागली तर त्यावेळेस मात्र आचारसंहितेनंतर नियुक्ती आदेश जे आपल्याला मिळू शकतात तर हा व्हिडिओ होता आणि या सर्व अपडेट होत्या होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला दिसू नका वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि माझं एक चॅनल आहे डिस्क्रिप्शनची लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा जिथे आपण खूप साऱ्या फाईल किंवा पीडीएफ असतात ते तुम्हाला सेंड करायचे असतात किंवा वेगळी नवीन नवीन माहिती असते ती तुम्हाला द्यायची असते तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय